श्यामची आई लेखक साने गुरुजी वाचक केसायली रात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन सिंहस्थात नाशिकला व वा कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते त्यावेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटाव्यास येते अशी गोड कल्पना आहे आपल्या भारतवर्षात निसर्गालासुद्धा कोमल भावना दिली आहे निसर्गाला मानवी कुटुंबातला बनवला आहे दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटाव्यास येतात मग माणसांनी भेद नाही आहे का विसरू हा महाराष्ट्रीय व हा गुजराती हा बंगाली हा मद्रासी हा पंजाबी हा परदेशी असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो परंतु आपल्या पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसवण्याचे प्रयत्न केले आहेत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे भेदात अभेद पाहणे ही आपल्या पूर्वजांची थोर दृष्टी होती त्या वर्षी कन्यागत असल्याने वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते आमचं लहानसं पालगड गाव वाईपासून किती दूर परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते माझे एक चुलत आजोबा माझ्या आईचे चुलते त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते चांगल्या दहा बारा गाड्या एकदम निघणार होत्या पालगड ते खेड व खेड ते चिपळून असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या वाटेत रानात उतरावे नदीकाठी मुक्काम करावा पिठले भात करावा जेवावे व पुढे जावे असे करत मंडळी जाणार होती अशा प्रवासात खूप मजा येते मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही सृष्टी माईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे त्यात काय आनंद आईच्या मांडीवर लोळावे तिच्याजवळ बसावे खेळावे यातील सुख त्याचे वर्णन का करता येईल निसर्ग ही आपली माताच त्या मातेला भरभर पाण्यात काय अर्थ तिच्याजवळ घटका घटका राहूया या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते रात्रीच्या वेळी तर फारच आनंद शांत वेळ असते झाडामधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असतात बैलगाड्यांच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा त्याचे ते आगीसारखे ताऱ्यांसारखे डोळे हकारे करावे व वा वाघ पुन्हा जंगलात शिरावा त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मला हे वाटले की आपणही वाई सर्वांबरोबर जावे मी आईच्या पाठीमागे लागलो होतो परंतु माझे कोणी ऐके ना मला फार वाईट वाटले वाट मी आईला म्हटले आई, आई जाऊ दे ना मला मी वाटेत हट्ट करणार नाही खोल पाण्यात जाणार नाही तात्या म्हणजे माझे चुलत आजोबा सांगतील तसे वागेन भाऊंना म्हणजे वडिलांना सांग म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत आई त्या पोथीत स्नानाचे महत्व आहे म्हणून मी मागस्नान कार्तिक स्नान सारी केली मला गंगेचे स्नान करून येऊ देत तुझा मुलगा पुण्यावान नको का व्हायला आई म्हणाली श्याम अरे आजच्याने काय झाले तू पुढे मोठा हो व जा गंगा गोदांना भेटायला आज आपण गरीब आहोत नाही म्हणले तरी पाच सहा रुपये तुझ्यासाठी द्यावे लागतील कोठून आणायचे बाळ पैसे आई आज्ञा हीच तुझी कृष्णा हीच गंगा कुंडलिक आईबापाचे पाय सोडून समोर देव असला तरी उठला नाही तो त्यांचे पाय चेपीत बसला खरं ना परंतु मी म्हटले आई ध्रुवत्र आईबापानं सोडून गेला पुराणात दोन्ही प्रकार आहेत आई पुढचे मागचे कोणी पाहिले आहे चांगले करावयाचे मनात आले की लगेच करावे त्याला वेळ बघत बसू नये असे त्या सत्यनारायणाच्या ना कथेत नाही का आई जाऊ का सात्यांना सांगितले तर ते मला फुकटसुद्धा नेतील ते का पैसे मागतील आई म्हणाली अरे ते पैसे घेणार नाहीत हा त्यांचा मोठेपणा परंतु असे आपण उशाळवाने जीवे का दुसऱ्यावर बोज घालावा का दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करतायत दुसऱ्यांनी लावलेल्या ला, व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात कायरे स्वारस्य स्वतः श्रमावे स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे जायचे असेल तर पायी जा आहे ताकद मी म्हटले आई मी दबून जाईन सहा कोस चालेल परंतु पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील मला सोबत मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाज ते मग मला गाडीत घेतीलच त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नये परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस पन्नास कोस माझ्याने चालवेल तरी कसे आई म्हणाली ध्रुवाच्या गप्पात सांग ध्रुवाला भीती वाटली नाही जो देवाकडे जावेयास निघाला त्याला कोणाची आले आहे भीती साप वाघ त्याला मार्ग दाखवतील खाणार नाहीत तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवरचा पडला तर साप त्याच्यावर फणा धरील त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील त्याला भूक लागली तर गाय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील देवाकडे जो जावयास निघाला त्याला सारे मित्र सारे सखे त्याचे सारे सवंगडी सिरे सहाय्य करणारे आहे का ध्रुवाची श्रद्धा त्याचा तो भाव वेडा हे काय रडावयास काय झाले अरे आपण लहान माणसे अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत वेडा घेऊ नकोस मला खूप वाईट वाटले उजाड ते पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती त्या गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते आपण दमू थकू आपणास भूक लागेल खायला काय नानाशंका मनात येत होत्या पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबडून खावा बकरी पानांवर जगते आपण जगू चिंचेची करवंदीची कवळी पाने खाऊ असे मनात योजत होतो रात्री विचार करता करता कधी झोप लागली ते कळलेही नाही मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या त्या दिवशी शनिवार होता शाळा होतीच मी पटकन परसाकडे तोंड धुणे आटोपले झटपट आंघोळ केली संध्या केली नमस्कार घातले तुळशीला पाणी घातले पाठी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो आई म्हणाली अरे इतकी घाई का मी पानगी करते ती खा मग शाळेत जा बन्या बापू कुठे अजून गेले आहेत बस जरा मी रागाने म्हटले मला नको जा पानगी बिनगी खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस मला वाईची भूक आहे खायची नाही मी आपल्या शाळेत जाऊन बसतो आई जरा रागाने म्हणाली पुन्हा माग तर खरे खायला बघ देईन का सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे मोठा राजाच नाही का तू राजाच्या पोटी तरी यायचे होतेस विकाराच्या घरात जन्मून राजाची आईट कशीरे चालणार चांगली पाणगी देते ती नको म्हणतो दुपारी पण नको जेऊस खायची भूक नाही म्हणे किती दिवस राहतो उपाशी ते तरी मी बघते श्याम मागे फिर आईच्या ऐकावे हो सांगितलेले परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो अजून शाळेतील मुले यायला लागली नव्हती वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व देवा माझा निश्चय तू टिकव तू माझा सहाय्यकारी हो अशी प्रार्थना केली मी शाळेत गेलो तेव्हा एकसुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता शाळा अद्याप उघडलीही नव्हती माझे दप्तर मी शाळेच्या बाहेर पडवीत ठेवली व मी शाळेतून बाहेर पडलो मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झापाट्यानं जात होतो मी गावाबाहेर आलो गावाची नदी ओलांडली व पुढे चाललो तिठ्यावर आलो जेथे तीन रस्ते फुटतात त्या जागेला तिठा म्हणतात एका बाजूला दापोलीचा रस्ता होता एका बाजूला खेडचा होता मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या त्या गाड्या दहा अकरा वर्षाचा मुलगा कशा गाठणार मला माझे भानच नव्हते परंतु ऊन लागू लागले मी दमून गेलो मला रडू येऊ लागले घरी परत जाण्याची लाज वाटू लागली परंतु घरी नाही जावयाचे तर कोठे जावयाचे रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार मी माघारी वळलो व माझ्या गावाकडे पावले वळवली डोळ्यातून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुसीत होते भर दुपार होण्याची वेळ सूर्य डोक्यावर आला मी घामाघूम झालो सकाळपासून पोटात काही नव्हते मी पालगड गावाजवळ आलो परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली स्वाभिमान म्हणे गावात जाऊ नको परत घरी जाऊ नको पोट म्हणे घरी जा घरी न जाण्यात कसला स्वाभिमान आईबापाशी का स्वाभिमान दाखवायचा प्रेम करणाऱ्यासमोर स्वाभिमान दाखवणे हा प्रेमाचा अपमान आहे गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते ही आमची ग्रामदेवता बाळंतीनी बाळंतपणातून उठल्या की मूल घेऊन झोळाईला जात तिची खाणं नारळांनी ओटी भरतात माहेरवासिनी वासनी सासूरहून आल्या तर झोळाईला जातात मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे अंधारात लपून बसलो परंतु किती वेळ बसणार पोटात कावळे ओरडत होते शेवटी लाज लज्जा सोडली स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो गावाच्या रस्त्याला लागलो गावातील घरे दिसू लागली खाली मान घालून चाललो होतो पाय चटचट भाजत होते आत हृदय जळत होते वरून डोळे गळत होते असा मी चाललो डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते इतक्यात माझे मनगट कोणीतरी धरले अरे आहेस तरी तू तु कोठे तुला शोधायचे तरी किती गळ्याला फास लावायचास एखाद्या वेळी असे शब्द माझ्या कानी पडले ते माझे चुलते होते गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता चुलते वडील घरची शेजारची सारी माणसे मला धुंडीत होते शाळेतील मुलांनी पाठीदप्तर घरी आणून दिले तेव्हा कळाले की मी हरवलो आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते मी निघून गेलो त्यामुळे आज पुन्हा मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेन असे, असे हेडमास्तरच वाटले ते हेडमास्तर फार मारकुटे होते निगडीच्या काठ्यांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवत व मुलांना गुरासारखे झुडपीत छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांच्या उपड्या हातावर बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत ते गांजा ओढीत असत व तर होऊन येत असत त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले आपल्या मारण्याने हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले ते जरा घाबरले त्या श्यामने विहिरीत जीव तर नाही नदीला अशी त्यांना धास्ती वाटली शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली वडिलांना वाटले की माराला घेऊन श्याम पळाला वडील पहाटे उठवून मला घरी खरडी घासायला किंवा कित्ता गिरवायला लावित असत अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो मास्तरांनी उगीच श्यामला इतके मारले पोरगा कोठे गेला आता काही कमी जास्त झाले तर न व्हावे ते झाले तर असे शेजारी म्हणू लागले वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले हेडमास्तर म्हणाले आजपासून तुमच्या मुलाला चार बोटेही लावणार नाही म्हणजे तर झाले ना तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो आहात मला त्यात काय मिळायचे आहे तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे भाऊराव परंतु वडील म्हणाले पुन्हा लावणार नाही परंतु आधी सापडू दे तर खरा घरात जेवणे तशीच राहिली होती आईच्या मनात मी वाईला तर जाण्यासाठी पळून नाही ना गेलो अशी शंका आली परंतु तिने ती कोणाला बोलून नाही दाखवली तिला ते शक्य वाटले नाही सुलतानने माझी बकोटी धरून आणी रस्त्यात मुलांची गर्दी चोराला पहावयास जसे लोक जमतात तसे मला पहावयास मुलगे जमले वाटेत वडीलही भेटले जा रे आपापल्या घरी का तमाशा आहे वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली वडील माझ्यावर रागवले नाहीत का आहे नाही ती वेळ रागे भरण्याची नव्हती मी दमलो होतो घरी येऊन अंथरुणावर पडलो थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले श्याम बाळ उठ पुन्हा नाही हो मारणार मास्तर अरे मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे आमच्या वेळेस तर घोडीवरसुद्धा चढवीत मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालत व छड्या मारत मारायला भिवून कसे चालेल मास्तर मारणारच मारणार नाही तो कसला मास्तर उठ हातपाय धू तोंड बकसं झाले आहे कुकंब्यासारखे लाल वाड गं त्याचे पान आधी मी उठलो हातपाय धुतले माझ्या पळण्याच्या निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मला मनात जरा बरे वाटले मारण्याच्या आता कमी करतील असे वाटले माझ्यामुळे ते जपून वागतील व वा इतर मुलांनाही मारलेस तर बेताने मारतील असे मनात येऊन आनंद झाला इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असे मला वाटले ती मुले माझे आभार मानतील असे वाटले बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले आणि हे सारे श्यामच्या धानीमनी नसतानाही मी का पळून गेलो हे तीन जणांना माहीत होते मला आईला व देवाला शनिवार असल्याने दुपारची शाळा नव्हतीच मी जेवण पुन्हा निजलो होतो खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते तिन्ही सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलाच होतो आई माझ्या अंथरुणाजवळ आली ती माझ्याजवळ बसली तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले तिने हाक मारली श्याम मी डोळे उघडले आईने अंगावर हात ठेवला होता ती वाचल्याने म्हणाली श्याम बरे नाही का वाटत अंग दुखते मी सांगितले तरी ऐकले नाहीस असे म्हणून आई अंग छेपू लागली मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले व रडू लागलो माझ्या आवरून मी आईला म्हटले आई मी तुझे ऐकले नाही असा पळून गेलो म्हणून तू रागवलीस होय मास्तराने मारले म्हणून नाही हो पळालो तू नाही का एखाद्या वेळेस मारीत म्हणून पळतो का मी भाऊंना वाटले की मी त्यासाठी पळालो काल तू म्हणालीस ना जायचे तर पायी जा आहे ताकद आई मी पायी जाऊ पाहत होतो परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो कोठे बाळ ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा श्याम आई तुझ्या श्यामवर रागवू नकोस तुझा श्याम आतताई व हट्टी आहे मनात येईल तसे तो करू बघतो मग असा फसतो अस व रडतो तू नाहीस ना रागवलीस तुझे न ऐकता व न सांगता पळून गेलो म्हणून नाही ना रागवलीस सांग आई सांग नाही म्हण माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली श्याम मी का रागवेन मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले तू तु लहान तुझे कसे होईल यामुळे माझे डोळे भरून येत होते मी काल तसे बोलले माझेच शब्द म्हणूनही वाईट वाटत होते परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊनसुद्धाही वाईट वाटले नाही श्याम तू कोणत्या वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होता परवा गावातला कुणासचा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला तसा का तू पळून जात होतास तू देवासाठी पळून जात होतास गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास तुला मी कशी रागवू बाळ मला तुझा अभिमानच वाटेल माझा श्याम पळून गेला तर देवासाठी गेला असं मी अभिमानाने म्हणेन श्याम एक लक्षात ठेव तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव चोरी चहाडी करून पळू नकोस वाईट संगतीसाठी पळू नको भीतीने पळू नकोस देवासाठी पळून गेलास तर जा साऱ्या संतांनी तेच केले देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थनाही करीन धन्यवाद